हॅलो फ्रेंड्स नर्सिंग कृष्ण ब्लॉग हे चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण समुदेशण्याचा लास्ट क्वेश्चन जो काय आहे त्यातल्या नेक्स्ट पार्टमधला तर तो घेणार आहेत सॉरी लास्ट एका कोणत्या माहीत नाही हो लास्टच आहे समुदेशनाच्या पायऱ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सगळे जे काय आहे हा अभ्यास नाही तुम्ही चांगला करा कारण हा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे समुदेशनाचा तर समुदेशनाच्या मुख्य किती आहेत तर दोन पायऱ्या आहेत एक पहिला आहे आंतरव्यक्तिसंवाद आणि दुसरा आहे निर्णय घेण्याची क्षमता आता फर्स्ट पाहूया आंतरव्यक्ती संवादाच्या पायऱ्या तर त्याच्यामध्ये काय आहे तर ए बी असं आहे ए आहे का की लाभार्थ्याशी जवळीक साधणे म्हणजे काय करायचं लाभार्थ्याशी आपुलकीने बोलणं खूप गरजेचं आहे त्याला असणाऱ्या समस्या विचारायच्या जर आपण आपुलकीने नाही बोललो तर ते समस्या सांगणार नाही का काही शंका असेल तर ती दूर करणे समुदेशन करताना आंतरव्यक्ती संवाद कौशल्य असणं गरजेचं आहे नंतर मनपूर्वक ऐकणे बी मध्ये मनपूर्वक ऐकणे व परिणामकारक प्रश्न विचारणे अगोदर त्यांचं ऐकून घेणे लाभार्थ्याने सांगितलेल्या समस्या शंका अगोदर पूर्ण सगळं ऐकून शांतपणे ऐकून घेणे नंतर त्याच्या समस्येविषयी सांगण्यात सहाय्य करणे त्याच्या समस्या वर शंकांवर त्याला प्रश्न विचारले जे काही त्याच्या शंका आहेत प्रश्न त्याच्या समस्या आहेत त्याच्यावर त्याला प्रश्न विचारणे नेक्स्ट आहे संबंधित माहिती मिळवणे आता कोणती तर कौटुंबिक लाभार्थ्याला असलेल्या समस्येबद्दलची माहिती घेणे तसेच त्याला त्याचे नाव पत्ता वय इत्यादी माहिती घेणे नंतर तसेच त्याचा कौटुंबिक आणि वैद्यकीय जो काही इतिहास आहे तर तो घेणे नंतर डी काय तर माहिती देणे व चर्चा करणे म्हणजे स्टेप बाय स्टेप चालू आहे नंतर आपल्याला माहीत असलेल्या सर्व आरोग्यसेवांची त्यांना अगोदर माहिती द्यायची नंतर त्यांना आरोग्यसेवांचा लाभ मिळवून देणे नंतर त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आपल्याला दे, आपल्याला दिलेली माहिती नोंदवहीत नोंद करून ठेवणे म्हणजे त्या लाभार्थ्यांनी जी काही माहिती दिली आपल्या तर ती नोंदवहीत नोंद करून ठेवायची व ती माहिती आपण कोणालाही सांगणार नाही याची खात्री त्यांना करून द्यायची mm. नंतर निर्णय घेण्याची क्षमता आता ही दुसरा आहे पायरी त्याची दुसरी निर्णय घेण्याची क्षमता तर त्याच्यामध्ये आंतरव्यक्ती समाजाचे टप्पे लाभार्थीला निर्णय घेण्यास मदत करतात mm. तर हे समुदेशनाचे कसं ध्येय तर अंतिम ध्येय आहे म्हणजे शेवटचं लाभार्थ्याने घेतलेला निर्णय सर्व कायदे सॉरी सॉरी सर्व फायदे व तोटे विचार करून घेतलेला असल्याने त्याला स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यास पोषक असाच असतो म्हणजे त्यांनी आपण निर्णय घ्यायला त्याला मदत केलेली त्याच्यामुळे तो फायदे तोटे ह्याचा विचार करूनच तो निर्णय घेतलेला असणार आहे त्याच्यामुळे तो चांगला असतो हा निर्णय आरोग्य सेवांच्या स्वीकारण्याबा स्वीकाराबाबत किंवा नकारा संबंधात असू शकतो म्हणजे जे काय आरोग्यसेवा आहेत त्याच्या स्वीकार म्हणजे घेण्याबद्दल किंवा न घेण्याबद्दल पण असू शकतो समुदेशन देणाऱ्याने मात्र आपला निर्णय लाभार्थ्यावर न त्याच्या दृष्टीने योग्य निर्णय त्याला स्वतः घेण्यास मदत करून त्यांना त्या ते निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य वेळ द्यावा म्हणजे काय करायचं चा याच्यामध्ये की आपले जो काही निर्णय ते, ते लाभार्थ्यावर लादायचा नाहीये कुठल्या प्रकार तुम्ही हेच निर्णय घ्या हे नका करू असं म्हणे त्यांना आपण सांगत 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 सांग त्यांना ते तिथपर्यंत येऊन त्यांना ती ते मदत करून द्यायची त्यांना तसा त्यांना वेळ द्यायचा त्यांच्या मतानुसार घेतलेल्या निर्णयास लाभार्थी पूर्ण स्वीकारतील याची खात्री करून घेण्यास वाव मिळतो म्हणजे बरोबर आहे त्यांच्या आवडीनुसार जो काही निर्णय घेते त्याची खात्री करून घेण्यास त्यांना काय भेटतं वाव भेटतो नंतर गोपनीयता आहे फोर यातलाच पॉईंट आहे एक पायऱ्या दोनच येतात पण फोर एक गोपनीयता पण आपण घेतला आहे त्याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट आहे समुदेशन करताना गोपनीयता राखणे खूप आवश्यक आहे समुदेशन सत्र कोणाला ऐकू न देणे म्हणजे ते कोणाला ऐकू पण नाही द्यायचं आणि ती त्यांनी सांगितलेली जी काय पर्सनल गोष्टी आहेत ती कोणाला सांगायच्या नाहीत किंवा कोणाशी शेअर करायच्या नाहीत तर हा आहे लास्ट पार्ट पहिला आपण समजू म्हणजे जेवढे क्वेश्चन आले तेवढे आपण घेतलेले आहेत तर याचा स्टडी चांगला करा पंधरा मार्कला क्वेश्चन येतो खूप वेळ आलेला आहे एक्झाममध्ये त्याच्यामुळे याचा स्टडी करा एने फर्स्ट इयरसाठी आणि सेकंड इयरसाठी पण चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय